नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल टेक्नॉलॉजी विषय अभियांत्रिकी चित्रकला आणि या विषयामधील महत्त्वाचा घटक लंबजन्य प्रक्षेप देखावे म्हणजेच ऑर्थोग्राफिक व्ह्यूज आपण या भागामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला तुल्य प्रतिमा दाखवलेली आहे म्हणजेच आयसोमेट्रिक व्ह्यू दिलेला आहे आणि या तुल्य प्रतिमेवरून आपल्याला लंबजन्य प्रक्षेप देखावे काढावायचे आहेत. हे देखावे कसे काढायचे ते आपण पाहूया. प्रश्न असा आहे, सोबत दिलेल्या तुल्य प्रतिमा देखाव्यावरून खालील लंबजन्य प्रक्षेप देखावे तृतीय काटकोन पद्धतीने काढा. एक्स दिशेने दिसणारा समोरील देखावा, वाय दिशेने दिसणारा वरील देखावा आणि झेड बाणाच्या दिशेने दिसणारा बाजूचा देखावा अशा पद्धतीनं प्रश्न आहे. ही तुल्य प्रतिमा आहे आणि या डाव्या बाजूला एक्स बाण दाखवलेला आहे, उजव्या बाजूला झेड बाण आहे, वरील बाजूला वाय बाण दाखवलेला आहे. त्याप्रमाणे आपण प्रथम एक्स वाय रेषा घ्यायची आहे आणि एक्स वाय रेषा घेतल्यानंतर मध्यावर आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी मार्किंग करून इमेन रेषेसाठी काटकोनात एक मार्किंग करून घ्या. त्यानंतर ही एमएन रेषा या पद्धतीने घ्या. इथं आपल्याला आपण इथं ओ बिंदू दिलेला आहे म्हणजे आरंभ बिंदू आहे आणि ह्या आरंभ बिंदूजवळ आपण उभा आहोत अशी कल्पना करायची. म्हणजे आपल्या डाव्या हाताला एक्स बाण येईल आणि उजव्या हाताला झेड बाण. म्हणजे इथं आपल्या उजव्या बाजूच्या या भागामध्ये एक्स बाणाने पाहून काढलेला समोरील देखावा आणि झेड बाणाच्या दिशेने पाहून काढलेला इथं बाजूचा देखावा येईल. इथं समोरील देखावा येतोय म्हणजेच या ठिकाणी वरील देखावा येईल आणि त्यासाठी सुरुवातीला आपण त्या देखाव्यासाठी लागणारे आयत प्रथम पूर्ण करून घेऊया. पहा, एक्स बाणाच्या दिशेने समोरील देखावा काढत असताना आपल्याला आयताची लांबी म्हणजे या पूर्ण वस्तूची पूर्ण लांबी पाहिजे आहे आणि पूर्ण उंची पाहिजे आहे. लांबी आहे 90 आणि उंची आहे 50. म्हणजे या ठिकाणी 90/50 हा आयत तयार करावा लागेल. त्याच पद्धतीनं वरील देखाव्यामध्ये वरील देखावा पाहत असताना आपण एक्स बाणाच्या जवळच उभा राहायचं आहे आणि वाय बाणाच्या दिशेनं पाहायचं आहे. तेव्हा आपल्याला एकूण आडवं माप म्हणजे आयताची लांबी 90 आणि आयताची उंची म्हणजे हे माप 40, म्हणजे 90/40 या ठिकाणी आपल्याला आयत बनवावा लागेल आणि त्यासाठी आपण देखावे आणि एक्स वाय एम एन रेषा यामधील अंतर आपण 1 सेंटीमीटर ठेवूया म्हणजे 10 मिलीमीटर. म्हणून या मध्यापासून वरील बाजूला 1 सेंटीमीटर आणि खालच्या बाजूला 1 सेंटीमीटर मार्किंग करायची आणि या मार्किंगमधून एक्स वाय रेषेला समांतर रेषा घ्यायच्या. त्यासाठी 2 सेट स्क्वेअरचा वापर करा. ही कृती करताना शक्यतो अतिशय पुसट रेषेच्या सहाय्याने करा, म्हणजे आपल्याला देखावे ठळक करताना ठळक रेषांचा वापर आपल्याला करता येईल. पहा, त्यानंतर दोन्ही रेषेवर उजवीकडून म्हणजे एमएन रेषेपासून 1-1 सेंटीमीटरवर मार्किंग करा किंवा या उभ्या रेषेला समांतर इथून एक रेषा काढली तरी चालेल. अशा पद्धतीनं हे दोन बिंदू एकत्र जोडून जरी रेषा काढली तरी चालेल किंवा आपण या एमएन रेषेला समांतर एक रेषा घेऊया. अशा पद्धतीनं इथून एक अशी उभी रेषा घ्या. म्हणजे पहा, आता काय झालं की या आयताचा हा कोपरा तयार इथं होईल आणि वरील आयताचा हा एक कोपरा तयार होईल. या ठिकाणी जो आयत आहे समोरील देखाव्यासाठी आपण जो आयत तयार करतोय त्या आयताची लांबी इथून या बाजूला टाका आणि आयताची जी रुंदी आहे ती या बाजूला टाकूया. आपण आयताची लांबी म्हणजे एक्स बाणाच्या दिशेनं पाहत असताना वस्तूचं एकूण आडवं माप हे आहे 90, म्हणून
90 मिलीमीटर अंतर आपण या रेषेवर टाकूया। हे पहा हे 90 आणि हे जे उभमाप आहे म्हणजे वस्तूची एकूण उंची, वस्तूची एकूण उंची इथं दिलेली आहे 50, हे 50 मिलीमीटर अंतर इथं या ठिकाणी आपण टाकूया। त्याचप्रमाणे वरील आयतामध्ये सुद्धा 90 मिलीमीटर अंतर आडव्या रेषेवर टाकायचं आहे आणि हे जे उभं अंतर आहे हे उभं अंतर म्हणजे वरून पाहताना हे उभं अंतर हे आहे 40, म्हणून इथं 40 मिलीमीटर अंतर टाकायचं आहे। आता एक्स वाय रेषेला समांतर या दोन बिंदूतून जर रेषा काढल्या तर दोन्ही ठिकाणच्या आयताच्या तीन बाजू तयार होतील आणि चौथी बाजू मिळवणं अतिशय सोपं आहे आपल्याला। प्रथम एक्स वाय रेषेला आपण समांतर रेषा घेऊया, दोन्ही रेषेवर 90 मिलीमीटर अंतर टाकूया आपण। आणि हे दोन्ही मार्किंग जर जोडले आपण, हे पहा जर हे आपण दोन्ही मार्किंग जोडले तर दोन्ही आयत तयार होतील या पद्धतीने। म्हणजे इथं समोरील देखाव्यात दिसणारा हा आयत आणि वरील देखाव्यात दिसणारा हा आयत आणि या आयतामध्ये आपल्याला समोरील देखावा तयार करायचा आहे। पाहूया आपण समोरील देखावा आपण प्रथम तयार करूया। एक्स बाणाच्या दिशेने पाहत असताना आपल्याला पाहायचं एकूण आडवं माप हे 90 दिसते आणि उभं माप 50, त्या पद्धतीनं हे 90 आणि हे उभं माप 50। तर एक्स बाणाच्या दिशेने आपल्याला हा त्रिकोण आकृती पृष्ठभाग असा थोडासा आपल्याला दिसेल, पहा या पद्धतीनं हा एवढाच भाग आपल्याला दिसेल इथं या पद्धतीनं। म्हणजे हे जी कडा आहे ही कडा इथं तयारच आहे, त्यानंतर ही जी खालची कडा आहे ही सुद्धा कडा तयार आहे। इथं आपल्याला ही कडा एवढंच अंतर आपल्याला तयार करायचे आहे। तर या कडेची लांबी म्हणजे हे जे माप आहे हे माप आहे इथं 30 मिलीमीटर, म्हणून आपण हे पहा इथून म्हणजे या बिंदूपासून या बाजूकडं उजव्या बाजूला 30 मिलीमीटर अंतर टाकूया आपण। पहा हे 30 मिलीमीटर अंतर आणि हा कोपरा या आरंभबिंदूच्या कोपऱ्याला जोडला गेलेला आहे, म्हणजे हा बिंदू, हा बिंदू आणि हे 30 मार्किंग केलेलं हे जर आपण रेषा जोडली अशी या पद्धतीनं तर हा जो भाग आहे त्रिकोणाकृती दिसणारा तो भाग तयार होतो। आता इथं पहा आणखीन हा जो एवढाच या वस्तूला एवढाच भाग जो जोडलेला आहे त्यापैकी हा फक्त पृष्ठभाग आपल्याला समोरील देखाव्यामध्ये दिसणार आहे। ते हे अंतर आहे 20 आणि हे आडवं माप आहे 25। तर आपण प्रथम इथून वरती 20 मिलीमीटर अंतर टाकूया, पहा हे 20 मिलीमीटर अंतर आणि ही जी कडा आहे ही कडा या आडव्या कडेला समांतर आहे, म्हणून आपण इथून 20 मिलीमीटर अंतर टाकून असा सेट स्क्वेअर लावून ही रेषा इथपर्यंत काढली तरी चालेल। आणि सोपी पद्धत फार हीच सोपी पद्धत आहे, कारण दोन सेट स्क्वेअर लावून याला थोडासा वेळ जाण्याची शक्यता असते। पहा या पद्धतीनं फक्त ही रेषा इथपर्यंतच जोडायची आहे, म्हणजे हा दिसणारा त्रिकोणी पृष्ठभाग इथं असेल। तर अशा पद्धतीनं समोरील देखावा तयार झाला। वरील देखावा पाहूया आपण, वरील देखाव्यामध्ये हा आयताकृती पृष्ठभाग आहे आणि या आयतामध्ये आपल्याला वरील देखाव्यात दिसणारे पृष्ठभाग रचना काय असेल ते दाखवायचं आहे। ही 40 मापाची जी कडा आहे ती कडा इथं तयार झालेली आहे, त्यानंतर ही 30 मिलीमीटरची कडा इथं आपल्याला, म्हणजे ही जी कडा आहे ही 30 मिलीमीटर अंतरावर असणार आहे, म्हणजे इथून 30 मिलीमीटर आणि इथून 30 मिलीमीटर अंतर आपल्याला टाकावं लागेल। परंतु हे आपण इथं 30 मिलीमीटर अंतर सुरुवातीला टाकलेलं होतं, आपण फक्त वरच्या कडेला 30 मिलीमीटर अंतर घेऊन याच्या सहाय्यानंच जर आपण ही रेषा काढली तरी चालेल, कारण आपला वेळ वाचतो त्यासाठी।
त्यानंतर हा जो तिरकस पृष्ठभाग आहे वरील देखावे दिसणारा हा तिरकस पृष्ठभाग इथं आणि वरील देखाव्यामध्ये हा एक पृष्ठभाग दिसेल वरील पृष्ठभाग तर इथं या बिंदूपासून जर प्रोजेक्शन घेतले तरी आपल्याला चालेल कारण हे अंतर 20 आहे आपण इथं अंतर हे 20 टाकूया पहा इथून हे अंतर इथं 20 टाकलं आणि हे अंतर 25 आहे हे अंतर या ठिकाणी असं 20 टाकून ही जर रेषा आपण तात्पुरती एवढी काढली आणि या रेषेवर जर 25 मिलीमीटर अंतर टाकलं तरी चालेल हे पहा या पद्धतीनं आणि फक्त हे बिंदू इथं दोन हप्ते जोडायचे आहेत म्हणजे वरील लेखाव अशा पद्धतीनं तयार होईल त्यानंतर बाजूचा देखावा काढण्यासाठी प्रत्येक शिरोबिंदूमधून प्रत्येक छेदनबिंदूमधून प्रोजेक्शन्स हे या ठिकाणी म्हणजे बाजूचा देखावा ज्या ठिकाणी काढायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत तर पहा वरील देखाव्यातील सर्व प्रोजेक्शन्स शिरोबिंदू आणि छेदनबिंदूमधून या उभ्या रेषेवर आपल्याला घ्यायचे आहेत त्यापैकी हे एकच प्रोजेक्शन आलेलं आहे दुसरे प्रोजेक्शन घेण्यासाठी पुन्हा सेट स्क्वेअर असा एक्स वाय रेषेला मिळवा आणि आधार द्या डाव्या बाजूला दुसऱ्या सेट स्क्वेअरचा हे पहा हेच हाच बिंदू फक्त जोडायचा आहे आणखीन एक प्रोजेक्शन येईल म्हणजे वरील देखाव्यापासून असे तीन प्रोजेक्शन्स येतील आणि हे तिन्ही प्रोजेक्शन्स आपल्याला एक्स वाय रेषेवर घ्यायचे आहेत त्यासाठी एक्स वाय आणि एम एन रेषेच्या छेदनबिंदूवर असं कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि हे तिन्ही प्रोजेक्शन्स या पद्धतीनं आपण घेऊया एक्स वाय रेषेपर्यंतच फक्त प्रोजेक्शन्स घ्यायचे आहेत आणि हे प्रोजेक्शन घेताना नेहमी पुसट रेषेचा वापर करा हे तिन्ही प्रोजेक्शन्स आल्यानंतर पुन्हा एकदा सेट स्क्वेअरच्या सहाय्यानं म्हणजे एक्स वाय रेषेपासून आपल्याला खालच्या बाजूला हे प्रोजेक्शन्स घ्यायचे आहेत म्हणून प्रथम हा सेट स्क्वेअर उभ्या रेषेला असा तंतोतंत मिळवायचा आणि त्याला आधार म्हणून दुसरा 45 अंशाचा सेट स्क्वेअर वरती ठेवायचा आहे पहा अशा पद्धतीनं आणि हे तिन्ही प्रोजेक्शन्स असे खाली घ्यायचे आहेत तिन्ही प्रोजेक्शन्स खाली घेतल्यानंतर पुन्हा एकदा समोरील देखाव्यातील सर्व बिंदूपासूनचे प्रोजेक्शन्स आपल्याला असे बाजूच्या देखाव्याच्या ठिकाणी घेऊन जायचं आहे त्यासाठी पुन्हा एकदा एक्स वाय रेषेला सेट स्क्वेअर समांतर मिळवा हे पहा हे वरील प्रोजेक्शन्स या पद्धतीनं असं याच रेषेपर्यंत घ्या फक्त शेवटच्या प्रोजेक्शन्स पर्यंत हे सर्व आडवे प्रोजेक्शन्स असे आपण घेऊया यानंतर बाजूच्या देखाव्यामध्ये कोणते पृष्ठभाग दिसतात बघूया आणि त्या रेषा आपण ठळक करूया बाजूच्या देखाव्यामध्ये हा जो उतरता पृष्ठभाग आहे म्हणजे हा पूर्ण पृष्ठभाग असेल तो आपण इथं ठळक करायचा आहे पहा म्हणजे ही वरची कडा इथं कडा झाली ही डावीकडची कडा कारण आपण झेड बाणाच्या ठिकाणी उभा राहणार आहोत आणि बाणाच्या दिशेनं पाहणार आहोत म्हणून ही डावीकडे आपल्याला कडा दिसेल ही वरच्या बाजूची कडा त्यानंतर ही जी कडा आहे येणारी ही इथपर्यंतच थांबलेली आहे म्हणून आपण इथपर्यंत ठळक करून पाहूया अशा पद्धतीनं त्यानंतर ही खालची पूर्ण कडा आता पहा हा एवढाच एकच पृष्ठभाग दिसतोय हा आयताकृती पृष्ठभाग एवढा आणि तो जर आपण ठळक केला तो या ठिकाणी असेल म्हणजे इथं आता ही रेषा अखंड रेषा आली म्हणजे या कडेलाच ही कडा मिळाल्यासारखी दिसेल तसा भास होईल त्याच पद्धतीनं आपण हे दोन्ही देखावे ठळक करूया समोरील देखाव्यामध्ये दिसणारी ही सर्वात खालची कडा ही डावीकडची कडा आहे
ही वरील कडा आहे आणि ही तिरकी असणारी कडा आहे। त्यानंतर हा जो त्रिकोणी पृष्ठभाग आहे तो या पद्धतीने दिसेल। वरील देखावामध्ये सर्वात डावीकडची कडा म्हणजे ही कडा आहे, त्यानंतर दोन नंबरची ही कडा आहे आणि सर्वात उजवीकडची कडा म्हणजे हे पा ही कडा आहे, इथं ही कडा एवढीच आहे। मात्र ही कडा आणि ही कडा वरून पाहत असताना आपल्याला सलग असल्यासारखा भास होईल। अशा पद्धतीनं हे तिन्ही देखावे असे ठळक करायचे आहेत। त्यानंतर एक्स वाय आणि एम एन रेषा हे सतत ठळक करून घेऊया। अशा पद्धतीनं हा समोरील देखावा, हा वरील देखावा आणि हा बाजूचा देखावा तयार झालेला आहे। आता याच्यानंतर आपण देखाव्यांना नावं आणि मापं देणं आवश्यक आहे, ते देऊया। मापं देत असताना कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी ठिकाणी आवश्यक तेवढ्याच ठिकाणी मापं द्यायची आहेत। ह्या अशा रेषा फक्त वाढवायच्या आहेत म्हणजे वाढीव रेषा तयार होईल। हे पहा आणि या वस्तुरेषेपासून अंदाजे 5 मिलीमीटर अंतरावर नेहमी मापरेषा काढायची आहे। अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या ठिकाणी मापं देऊया। याप्रमाणे वाढीव रेषा काढून प्रत्येक ठिकाणी 5 मिलीमीटर अंतरावर या मापरेषा काढलेल्या आहेत आणि मापरेषा काढल्यानंतर शक्यतो मापरेषेच्या मध्यावर अंक आपल्याला असे लिहायचे आहेत। हे पहा या पद्धतीनं बाण काढताना त्याचप्रमाणे अतिशय असे छोटे छोटे बाण काढून मापरेषा पूर्ण करायची आहे आणि अंक उभी मापरेषा असेल तर अंक डाव्या बाजूला द्या आणि आडवी मापरेषा जर असेल तर अंक मापरेषेच्या वरच्या बाजूला द्यायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व मापं देऊया। मापं दिल्यानंतर देखाव्यांना नावं देणंही आवश्यक आहे, म्हणून 3 किंवा 4 मिलीमीटरच्या दुरीगेमध्ये आपण देखाव्यांना नावं देऊया। दुरीगे आखून याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू आणि टॉप व्ह्यू असे नावं द्यायची आहेत। अशा प्रकारे तिन्ही देखाव्यांना नावं लिहा। या पद्धतीनं 3 देखावे या तुल्य प्रतिमेचे तयार झालेले आहेत। धन्यवाद।